नमस्कार। आजच्या या मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये रसिक दांडकार सभासद बंधू भगिनींनो तुमचे सहर्ष स्वागत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी विजय ढेंगे यांना शंखनादाने करण्याची विनंती करते। भगवान श्री कृष्णाचा आवडता शंख, विजय घोषाचे समृद्धीचे प्रतीक असलेल्या सुरेल अशा शंखनादाने कार्यक्रमात सुरुवात केल्याबद्दल विजय ढेंगे तुमचे खूप खूप धन्यवाद। या पुढील सर्व सूत्रे मी आपले विरंगुळाचे सर्वे सर्वा रवींद्र खानोलकर सरांकडे देते। त्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात सुनंदाताई जोशी करतील। सुनंदाताई करा, सुरुवात करा। आज मी ज्ञानेश्वरी आणि पसायदान या विषयावर। हॅलो। हो हो, ज्ञानेश्वरी आणि पसायदान हा विषय आणि आपण पहिला त्याचा जो श्लोक आहे नावाचा जप म्हणजे थोडक्यात भगवते वासुदेवाय यापासून आपण सुरुवात करूया। संस्कृत झालेली ही भगवद्गीता यामध्ये 18 अध्याय असून त्यामध्ये 700 श्लोक आहेत, म्हणून हिला सप्तशती असं पण म्हटलं जातं। हळूहळू संस्कृत भाषा ही बदलून प्राकृत मराठी भाषा प्रगत होत गेली आणि त्यामुळे सर्वसामान्यांना संस्कृत भाषा करण्याला कठीण होऊ लागलं। आपला धर्मग्रंथ सर्वसामान्यांना कळावा आणि त्यातील मोलाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत ह्या उद्देशानं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही सर्वमान्य अशी जी त्यांची त्यांचा ग्रंथ आहे तो प्रसृत झाला। त्यामध्ये प्रत्येक श्लोक त्यावर टिप्पणी, नंतर त्यांचा अर्थ, त्याची फोड आणि विवेचन करत त्यांनी त्यातील भावार्थ त्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवला। म्हणून अनेक प्रकारच्या उपमा, अलंकार, नंतर उदाहरण वगैरे देत त्यांनी हा विषय सगळ्यांना समजेल असा दिलेला आहे। म्हणजे जसं लहान मुलाला जेव घालताना त्याची आई गोष्टी सांगत प्रेमानं त्यांना भरवते, तसं ज्ञानेश्वर माऊलींनी कठीणातले कठीण असे श्लोक सुद्धा अत्यंत सोप्या आणि सहज अशा भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो अगदी सोपा करून आपल्यापर्यंत आपल्याला सगळ्यांना सांगितलेला आहे। संपूर्ण गीतेवर टिप्पणी झाल्यानंतर विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे त्यांनी प्रसाद मागितलेला आहे आणि ते पसायदान म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी म्हणजे परब्रह्म परमात्म्यानं आपला शिष्य जो अर्जुन म्हणजेच तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक ह्या सगळ्यांना जे अज्ञान आहे ते अज्ञान जावं आणि जीवन कसं जगावं याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे। आपण जीवन जगत असताना आपल्या भोवती असलेल्या अनेक नातेवाईक, गुरु, समाज ह्यांमध्ये आपण राहत असतो। आपलं अस्तित्व टिकवताना म्हणजे स्वत्व टिकवताना अनेक वेळेला त्यांच्यामध्ये द्वंद्वाचे प्रसंग असे येतात आणि त्यावरी त्यांच्यावरच्या प्रेम, माया आणि आदर ह्यामुळं आपण दरवेळेला माघार घेतो आणि त्यामुळं आपल्याला सुख, दुःख, भय, शोक, राग, द्वेष इत्यादी विकारांना सामोरं जावं लागतं। मन सैरभैर होतं आणि आपण आपल्या मनाला विसरून जातो। हे बाह्य जग दिसते कसे आणि त्यामध्ये आपण किती रममाण व्हायचं, हे रममाण होणं चांगलं आहे की वाईट आहे,
त्या त्या व्यक्तीनं हे विचारांच्या द्वारे ठरवायचं असतं. हे ठरवण्यासाठी त्यानं नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी शास्त्रांचा विचार आणि अभ्यास थोड्या बहुत प्रमाणात करायला पाहिजे. अज्ञानी लोकांचा असं समज असतो की त्यांना त्यांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, पण बघणाऱ्याचे बघणे आणि बोलणाऱ्याचे बोलणे अचानक बंद पडतं. बोलतो तो कोण, कित्येक वेळेला बघणं बोलणं कायमचं थांबतं, हे सर्व कोणाच्या सत्तेनं चालतं ह्याचा विचार करायला हवा. गीतेमध्ये जीवाची मनोव्यथा मांडलेली आहे. संसार सागरातील ही तो एक दीपस्तंभच आहे. गीता ही महाभारताच्या मध्यावर ऐन रणांगणावर कौरव आणि पांडव यांच्या युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर अर्जुन तरुण असतानाच भगवंतानं अर्जुनाला सांगितलेली आहे. आपण म्हणतो हा विषय आपला म्हातारपणी शिकण्याचा किंवा त्याच्यावर विचार करण्याचा आहे, परंतु गीता ही मात्र तरुण वयातच मुलांना शिकवायला पाहिजे, कारण जीवन जगायचं असतं, त्यांचं बरंच जीवन जगून व्हायचं असतं. ही विश्वव्यापक प्रश्न मांडणारी, भगवंत आणि अर्जुन यांमध्ये अद्वैत सांगणारी, जीवनाचं मोठे मोठे सिद्धांत सांगणारी अशी एक गाथा आहे. अर्जुनाला भगवंतानं नुसतंच कर्तव्य न सांगता त्याला पडलेला संभ्रम आणि अडचण पुन्हा कधीही पडू नये म्हणून हे गीताशास्त्र सांगितलेलं आहे. आपण कोण आहोत, जगाचं स्वरूप काय आहे, आपला आणि जगाचा संबंध काय, ह्या जगाचा कर्ता कोण आहे, ह्याविषयी सांगत सांगत जीवाच्या दुःखाचं मूळ काय आहे, तर तो मोह आहे ह्याविषयी, आणि तो निर्माण होऊ नये म्हणून योग्य वातावरण निर्माण करून अर्जुनाला त्यालाच निर्णय घ्यायला सांगितलेला आहे. गीता संपल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की यथेच्छसी तथा करू असं सांगितलेलं आहे. मला तर जगायचं आहे, जगावं तर लागणारच आहे, तर चांगल्या रीतीनं जगायचं आहे. भगवंतावरच प्रेम वाढवायचं आहे, त्याच्या बरोबर आत्मीयता साधायची आहे. मला फक्त तूच हवा आहेस असा भगवंतापर्यंत जाण्याचा क्रम आहे, आणि ह्यासाठी मनाशी काही खुणगाट बांधायला हवी. पहिली गोष्ट म्हणजे केल्याशिवाय काहीही मिळत नाही. शेख चिल्ली सारखे बसल्या जागी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं चालत नाही. दुसरं म्हणजे केलेलं कार्य कधीही फुकट जात नाही. जसं पाण्यातली वस्तू ती तशीच राहते, ती सहसा नाहीशी होत नाही. तिसरं म्हणजे काम करण्याची माझ्यामध्ये पूर्ण शक्ती आहे हा आत्मविश्वास, ते आत्मतत्व. काम करीत जा आणि भगवंताला हाक मारीत जा ही भक्ती आहे. आणि पाचवं म्हणजे मदत तयारच आहे. भगवंत म्हणतो मी दुसरा नाही, मी दूर पण नाही आणि मला भेटायला उशीर पण नाही. हे कर आणि ते करू नकोस असे सांगायची हिंमत गीतेमध्ये आहे. त्यातील सिद्धांत भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य काळातही न बदल होणारे आहेत. भावनिक आणि वैचारिक असे विचार आहेत. 5000 वर्षापूर्वीपासून ज्या मानवाच्या समस्या वैचारिक आणि भावनिक होत्या, त्या जशाच्या तशाच आताही आहेत. आणि त्या समस्या सोडवत माणसानं बुद्धिवान आणि कृतकृत्य व्हावं हे गीतेचं फळ आहे. मी कोण, कोणाचा आणि कशासाठी ह्याची विस्मृती जीवाला पडलेली आहे. गीतेजवळ बालक बनून जायला पाहिजे. त्यावेळी जीवाकडे काम पावित्र्य आणि अर्थ पावित्र्य हवं. गीतेच्या ध्यानानं जन्म मृत्यूरूपी संसाराचा त्याग घडतो आणि जीव हा अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जात असतो. हा प्रवास म्हणजेच वेदांताचा अभ्यास आहे. आणि ह्यासाठी मन बुद्धी यांचं ऐक्य साधण्यासाठी अंतर्मुख व्हायला पाहिजे.
मन आणि बुद्धी नेहमी बाह्य जगताकडे धावत असते आणि त्याची नोंद अंतर्मनामध्ये होत असते. जितका बाह्य जगतात आपण गुंततो तितकं ममत्व वाढतं आणि निर्णय घेणं कठीण होत. वासना या इतक्या सूक्ष्म आहेत की एक छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबवते कारण 4 मिनिटं होत आलेली आहेत. एक साधू असतो आणि ध्यानाला बसलेला असतो. ध्यानाला बसताना त्याला लक्षात येतं की आता आपला मृत्यू आलेला आहे आणि त्यावेळेला तो आपल्या सगळ्या शिष्यांना सांगतो की ह्या ध्यानामध्ये मी आता परलोकात जाणार आहे. आणि त्या कसं कळणार आम्हाला, तर त्या ज्या वेळेला असे मोठे साधू संत वगैरे होतात त्यावेळेला अचानक आकाशामध्ये ढग जमून येतात, पाऊस पडायला लागतो आणि विजांचा कडकडाट होतो. तर तसं चिन्ह दिसलं की मी परमात्म्यात विलीन झालो असं समजावं. त्याप्रमाणे साधू ध्यानाला बसतात, खूप वेळ निघून जातो तरी त्यांनी सांगितलेले जे चिन्ह असतात ती काही कोणाला दिसत नाही. मग हे शिष्य त्यांच्या गुरुकडे जातात आणि त्या गुरूंना घेऊन त्या ठिकाणी येतात. आणि असं असं आम्हाला सांगितलेलं होतं साधूंनी, पण तसं काही घडलं नाहीये. जर समजा आम्ही त्यांचा पुढला विधी केला तर ते आम्हाला पाप लागेल म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. तर आता बघा, तर ते बघतात त्यांच्या ठिकाणी बसतात आणि बघतात तेव्हा त्यांना समोर एक बोराचं झाड दिसतं आणि एक टपोर भोर चांगलं तिथे लोंबत असतं. आणि त्यावेळेला ते म्हण अरे रे, एवढी साधना केलीस पण शेवटी त्या बोराच्या मोहामध्ये तू गुंतलास आणि त्यामुळं आता मी तुला मुक्ती देतो असं म्हणून ते बोर खाली काढतात. त्या बोरात जी अळी असते त्या अळीच्या रूपानं त्यांचा पुनर्जन्म झालेला असतो. त्याला मुक्ती दिल्यानंतर लगेच आकाशामध्ये विजाचा कण. इतक्या वासना आपल्या सूक्ष्म आणि तीव्र असतात आणि त्या वासना जर आपल्याला कमी करायच्या असतील किंवा नाहीशा करायच्या असतील तर कुठल्याही वासनेमध्ये न गुंतणं किंवा ते लक्षात आलं पाहिजे की आपण वासनेमध्ये आता गुंतत चाललेलो आहोत. तेव्हा ही अहमची दरी जी आहे किंवा मन आणि बुद्धी याची जी ती कमी करणं आपल्याला अत्यंत जरूर आहे आणि ह्याकरता आपल्याला स्वस्वरूपाचा विचार करायला पाहिजे आणि तो आपण आता पुढल्या वेळेला करूया. हरिओम तत्सत. वा वा वा, खूप छान झालं सुनंदाताई, मस्त झालं एकदम छान. माहिती आहे म्हणजे माहिती आहे पण ती परत नव्याने आपल्या लक्षात येते. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतील. भारतीताई करा, सुरुवात करा. श्रीकृष्ण लीलामध्ये गोवर्धन निसर्ग रक्षणाचा भाग घेते. गोकुळात कालियाचं संकट दूर झाल्यावर गोकुळवासी आणि सर्व प्राण्यांचा यमुनेत मुक्त संचार सुरू विहार सुरू झालेला आहे आणि गोकुळात आनंदी आनंदाने सारा दिनक्रम चालू झाले आहे. आणि यशोदा आपल्या कृष्णाला आणि रोहिणी आपल्या बलरामाला रानात जाण्यासाठी तयारी करते आणि सर्व गोपाळही जमतात सर्व आणि पावा वाजवताच गाई वासरे धावत येऊ लागतात. इतक्यात नंदराजा सांगतो आज इंद्रमहल उत्सव आहे, कोणी बाहेर जाऊ नका, आपण इंद्राची पूजा करायची आहे, त्यामुळे भरपूर पाऊस पडेल, पीक पाणी चारा मुबलक प्रमाणात मिळेल. त्यावर कृष्ण म्हणतो पाऊस पडण्यासाठी काही इंद्राची पूजा करण्याची गरज नाहीये, तर इंद्राची पूजा नको, प्रत्येकाने आपल्या कर्मानुसार प्रत्येकाच्या कर्मानुसार त्या त्या ठिकाणी समृद्धी होते आणि तिथली जनता उदरनिर्वाह चालतो तिथे, तर इंद्राची पूजा काही करू नका. इंद्र हा पूर्वकर्मातून राजा झालेला आहे, हा तुम्ही पूर्वकर्म चांगली ठेवण्यासाठी देव ब्राह्मण पूजन फुलाचार चुकवू नयेत आणि कर्मभोग हे कोणाला चुकलेले नाहीत, देवांना सुद्धा चुकलेले नाहीत, तर ह्याच्या पुढे गोवर्धनाची पूजा करा हे त्यांना पटवून देतो आणि सर्वांना ते पटतं.
आणि मग बाकी सगळे पूजेचं साहित्य घेऊन आणि नैवेद्य घेऊन ह्याच्यावर पर्वतावर जातात सगळे आणि मग त्याची यथासांग पूजा करतात, नैवेद्य दाखवतात आणि तिथे एक विशाल पुरुष प्रकट होतो आणि तो नैवेद्य खाऊ लागतो. मग हा आपला कृष्ण म्हणतो, पाहिलं का नैवेद्य खायला स्वतः गोवर्धन पर्वत प्रसन्न झालेला आहे, नैवेद्य खातो आहे. तेव्हा आता याच्या पुढे इंद्राचा नावांगा करू नका आणि यज्ञातही अन्न टाकून फुकट घालवू नका आणि गायींची पूजा करा. बाकी सगळे गायींची पूजा करतात, प्रदक्षिणा घालतात. हा सोहळा इंद्र सत्य लोकातून पाहत होता. त्याला कृष्णाचा राग येतो, त्याला वाटतं माझी पूजा माझा नैवेद्य ह्या लोकांनी बंद केला. तेव्हा त्याला खूप राग येऊन तो पावसाला पावसाला आदेश देतो, पावसाला मुसळधार पाडण्याची आज्ञा करतो आणि हत्तीच्या सोंडेतून फवारा जसा यावा त्याप्रमाणे पाऊस पडायला लागतो, धुरांचा वर्षा व्हायला लागतो आणि अशी खरोखरच अशी परिस्थिती येते की गोकुळ आता बुडणार आहे. असं होता होता सारे कृष्णाचा धावा करायला लागतात, श्रीधरा धाव श्रीधरा धाव, तुझ्या कृपेने कृपेचे छत्र आमच्यावर धर. मग तसा कृष्ण गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलतो आणि म्हणतो लगेच की मला खूप जड झालाय. तर लगेच बाकीचे सगळे आपल्या हातातल्या काठ्यात त्याला धरतात गोवर्धनाखाली. गोवर्धन थोडा पसरत जातो, सगळी लोक त्याच्या खाली येतात, सगळी सजीव खाली येतात आणि सगळ्यांच्या काठ्या आणि सगळ्यांच्या अंगातून घामाच्या धारा व्हायला लागतात. तसं सर्वांच्या मनात येत कि कृष्णाने तर फक्त करंगळीच लावलेली आहे, आम्हीच सर्व हा भार उचलतोय हे मनात आलेलं कृष्ण ओळखतो आणि लगेच आपली करंगळी बाजूला केल्याबरोबर करकड आवाज येऊन पर्वत हालायला लागतो. तसं परत सगळ्यांनी ओळखतात ही कृष्ण लीला. आणि इकडे असे 7 दिवस असे सर्व त्या वृष्टीखाली असतात आणि 7 दिवसांनी इंद्राच्या मनात येत की नक्कीच या दीर्घ पावसामुळे सगळं वाहून गेलं असणार गोकुळ आणि म्हणून तो मेघांना आवरायला सांगतो आणि मेघानी आवरल्याबरोबर सगळीकडे प्रकाश पसरतो, नीरव शांतता पसरते आणि कृष्ण सर्वांना क्षणाचाही विलंब न करता गोकुळात जायला सांगतो आणि सगळे धावत पळत गोकुळात बाहेर पडतात. तिथून तेवढ्यात कृष्ण तो पर्वत खाली ठेवतो आणि इथे इंद्र बसतो विमानात आणि खाली पाहतो तर गोकुळात सारे नेहमीप्रमाणे वावरत असतात. तर त्याच्या लक्षात येते की आपण केवळ आपण केलेला उपाय व्यर्थ ठरलेला आहे, व्यर्थ गेला आहे, पाणी घुसळून काही लोणी येणार नाही आणि कृष्ण हा पूर्ण अवतार आहे, मीच त्याची पूजा करायला पाहिजे. तर मी हे काय केले म्हणून त्याला खूप पश्चाताप होतो आणि तो भूतलावर प्रकट होतो. प्रकट झाल्यावर तो तर कृष्ण गाईला चारा देत असतो आणि तो कृष्णाला वाकून नमस्कार करतो आणि म्हणतो ज्या हरीचे करावे पूजन त्यावर घातले मी पाषाण, बुडालो होतो अभिमान धरवण, आता आलो शरण तुला. असं कृष्णाला म्हणून तो खाली नमस्काराला वाकतो. कृष्ण त्याला वर उचलतो आणि म्हणतो की तू अभिमानाने फुगला होतास, तू तुझं कार्य कर, मी तुला ही आठवण करून दिली आहे. आणि इंद्र मनोमन वरमतो आणि कृष्णाची षोडपशोपचारे पूजा करतो आणि सत्य लोगात निघून जातो. अशा प्रकारे कृष्णाने हा दिलेला जो आपल्याला संदेश आहे तो मी तुम्हाला पुढच्या भागात त्यांनी काय दिलेला संदेश आहे तो सांगते. आता कृष्णं वंदे जगद्गुरु.
वा 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 छान झालं माहिती ताई खूप खूप छान खूप छान अभ्यास मस्त झालं आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतील. विकास करायचा येतोय ना आवाज नीट? हो व्यवस्थित आहे. मागच्या वेळेला मी चमत्कारिक हिमालय याच्यावर बोललो होतो, आता त्याच प्रकारे रहस्यमय हिमालय. हिमालय म्हणजे दिव्य, हिमालय म्हणजे भव्य, हिमालय म्हणजे गूढ, हिमालय म्हणजे स्वर्ग, हिमालय म्हणजे शांततेचा कळस, आणि हिमालय म्हणजे थंड डोक्याने विचार करायला लावणारा सर्व जगाचा मेरुदंड. इथे पावलापावलावर अघटित घटना घडतात. मन, विचार, वातावरण यांची मोळी बांधून एका माळ्यावर ठेवली तर काही वेळातच त्या मोळीतील प्रत्येक विचाराला अनेक धुमारे फुटलेले दिसतील. त्या धुमाऱ्यांचा रंग वेगळा, वास वेगळा आणि चव पण वेगळीच. फक्त ती चव ग्रहण करायची पात्रता हवी. ही पात्रता देणारा परमेश्वर शिखरावर विराजमान झालेला जवळून अनुभवावा. जसा साधू, संत, तपस्वी, महात्मे, योगी आणि अध्यात्म यांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक चमत्कार आणि रहस्यांनी भरलेला आहे. श्रीनगर पासून 32 किलोमीटर वर मरंद येथे एक भग्न मंदिर आहे. या मंदिराला कोणी सूर्य मंदिर तर कोणी ज्यूइश देऊळ असेही म्हणतात. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. त्या द्वारातून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर एक प्रचंड साधारण 3 मीटर चौरस आकाराची एकाच पाषाणातून घडवलेली शिळा आहे. त्याचा जमिनीवरचा भाग 2 फूट आहे. ही शिळा इतकी व्यवस्थित रित्या पॉलिश केलेली आहे, जणू काही आताच आधुनिक यंत्राद्वारे पॉलिश केलेली असावी. या शिळेजवळ होका यंत्र आणले तर होका यंत्राचा काटा स्थिर न राहता अस्ताव्यस्तपणे फिरू लागतो. कानामधील हेडफोन मध्ये भरपूर कर्कश आवाज येतो. भारतीय संशोधकांनी जर्मन बनावटीचा TM20 मुंचेरनर हा मीटर याचा अभ्यास करण्यासाठी वापरला होता. या शिळेमधून किरणोत्सर्ग बाहेर पडतो. मंदर पासून जवळच परिहारपूर गाव आहे. तेथील प्रचंड मंदिर मात्र संपूर्णपणे पडलेले आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातही मंदरच्या मंदिरासारखाच व्यवस्थित काटकोनात कापलेल्या 3 शिळा आहेत. त्या शिळांच्या जवळ होका यंत्र किंवा किरणोत्सार मोजणारे यंत्र नेल्यास ते विचित्र फिरते. हेडफोन वेगवेगळे आवाज करतात हे अनेक वेळा तपासले आहे. मुख्य म्हणजे हा किरणोत्सर्ग होका यंत्राची गडबड वगैरे असाच प्रकार इजिप्त मधील पिरॅमिड्स आणि अमेरिकेतील येथील बांधकामांची आठवण करून देतात. पृथ्वी हाच एक मोठा लोहचुंबक आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी हे चुंबकत्व एकवटलेले आहे. तरी भौगोलिक ध्रुव हे चुंबकीय ध्रुवांपेक्षा वेगळे आहेत. पृथ्वीवरील काही नैसर्गिक दगडातही असे चुंबकीय दगड सापडतात. भारतात लेह लडाख कारगिल कडे जाणारा रस्ता संपूर्णपणे लष्कराच्या ताब्यात आहे. या भागातील जवळजवळ 1.5 किलोमीटरचा रस्ता अशा चुंबकीय ऊर्जेने प्रभावित आहे. या रस्त्यावरून जाताना आपली गाडी रस्त्याच्या मधूनच चालवावी लागते. जर तुम्ही गाडी ब्रेक न लावता उभी केलीत तर ती गाडी चुंबकाच्या प्रभावाने हळूहळू खेचली जात असल्याचा अनुभव येतो. तसे दर्शवणाऱ्या पाट्या रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेल्या आहेत. असा हा रहस्यमय हिमालय
त्याची अनेक रहस्य यात दडलेली आहेत. नमस्कार. वा 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 पाटील साहेब, छान माहिती सांगितली. छान 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 खूप माहिती मिळाली, छान माहिती मिळाली. आता आपल्या समोर सुप्रियाताई सावंत सादरीकरण करतील. हा सुप्रियाताई नमस्कार. नमस्कार. अनाथांची माय भाग दोन. रेल्वे ते स्मशान. आता करुण रसातून वीररसाकडे वाटचाल करणार आहोत. मागील भागात बालपण ते बाळंतपण यावर भाष्य केले. मागील भागात पाहिलेली ती ओली बाळंती सिंधू सपकाळ. कोठेच आसरा नाही. सासर माहेर दोन्हीकडील दरवाजे बंद झालेले. ती छोट्या मुलीला घेऊन दारोदार गावोगावी फिरू लागली, भीक मागू लागली. तिचा आवाज चांगला होता आणि गाण्याची पण आवड होती. ती रेल्वेत पॅसेंजर मध्ये गाणी गाऊन भीक मागत असे. थोडीफार भिक्षा मिळत असे, परंतु तिकीट नसल्याने टीसी तिला खाली उतरवत. ती पुन्हा दुसऱ्या गाडीत चढे. रात्र झाली की मात्र तिला भीती वाटत असे. रेल्वे स्टेशनचा आधार घेत असे. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर बाहेर गावी बुकिंग ऑफिसच्या तिथे खिडकीवर एकच बल्ब असे, अन्यत्र सर्व काळोख. एक तरुणी व छोटे बाळ अशा अवस्थेत तिला वाईट नजरांपासून स्वसंरक्षण करणे कठीण वाटू लागले. चोर गुंड मवाली गर्दुले यांचेच तेथे राज्य असे. रेल्वे तिला भाजी भाकरी इत्यादी अन्न मिळत असे. लहान बाळाला घेऊन फिरणारी गाणे गाणारी एक तरुणी पाहून प्रवाशांना तिची दया येत असे, सहानुभूती वाटत असे आणि तिला भिक्षा मिळत असे. त्यामुळे गाणे म्हणून खाणे मिळवणे हाच तिचा उदरनिर्वाह. टीसीला मात्र ती एक नंबरचा शत्रू मानायची. टीसी दिसला की गाडी सोडून द्यायची. या टीसीच्या त्रासामुळे कधी कधी तिला उपवासही घडायचा. पण रात्रीचे काय, कुठे राहायचे? शेवटी तिने विचार केला की असे एकच ठिकाण आहे की तेथे चोर गुंड मवाली दारुडे गर्दुले यापैकी कोणाचाही त्रास होणार नाही आणि ते ठिकाण म्हणजे स्मशान. ती मुलीला घेऊन रात्री स्मशानात राहू लागली. आंघोळ कपडे इत्यादी नैतिक कर्म ती तिथे करू लागली. मुलगी जर रात्री रडली तर तो आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घाबरून पळून जायचे. स्मशानात भूत आहे, लहान मूल रडल्याचा आवाज रात्री येतो असे बोलायचे. त्यामुळे आता रात्री सिंधू स्मशानात शांत पडत असे. येथे कोणाचाही त्रास होणार नाही याची तिला खात्री पटली. तिला दिवसा भीक मिळाली नाही तर स्मशानात अंत्यविधीसाठी आणलेले पीठ पडलेले ती गोळा करायची व फोडलेल्या मडक्याच्या खापरावर म्हणजे मडक्याच्या त्या तुकड्यावर त्याची भाकरी भाजून ती खायची. दिवसा रेल्वेत गाणे गाऊन खाणे मिळवणे व रात्री स्मशानात शांत झोप काढणे हा तिचा दिनक्रम झाला. रेल्वे व स्मशान हेच तिचे माहेर व सासर होते. रात्री स्टेशनवर भिकारी असत ही भीक त्या भिकाऱ्यांना वाटत असे. तेही तिला संरक्षण देऊ लागले. तिने या सर्वांना जवळ केले. खाणं व प्रेम जवळ असेल तर जगण्याला बळ मिळते अशी तिची मानसिकता होती व त्यातूनच अनाथ निराधार या सर्वांना आधार देऊन अनाथांची माय होण्याचा मार्ग तिने केला, स्वीकारला. त्यासाठी येणाऱ्या अडचणी याबाबत बोलू पुढील भागात. धन्यवाद. छान 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 मस्त हृदय हलकावणारे आपल्या समोर. आता नितीन ठाकर तिसऱ्यांदा हिंदी गाण्याचं गुजरातीकरण ऐकवणार आहेत आणि ते पण चालीमध्ये. हा नितीन भाई. आज मैं चित्रपट आनंद के जो 1971 में आया था, गीतकार योगेश, संगीतकार सलील चौधरी, गायक मन्नाडे. जिंदगी कैसी है पहेली हाय, उसका गुजरातीकरण करके सुनाऊंगा.
जिंदगी केवी छे पहेली हाय, क्यारेक तो हसावे क्यारे रड़ावे, जिंदगी केवी छे पहेली हाय, क्यारेक तो हसावे क्यारे रड़ावे, क्यारे जुओ मन नहीं जागे, पाछड़ पाछड़ सपनो नी भागे, हे क्यारे जुओ मन नहीं जागे, पाछड़ पाछड़ सपनो नी भागे, एक दिवस सपनो नो राही चाली जासे सपनो ती आगड़, क्या जिंदगी कैसी है पहेली हाय, क्यारेक तो हसावे क्यारे रुलावे, जे लोको ए सजाव्या अही मेड़ा, सुख दुख साथे साथे सहन कर्या, हे जे लोको ए सजाव्या अही मेड़ा, सुख दुख साथे साथे सहन कर्या, जेने आ मौन पसंद कर्यू आम चाली जासे अकेला, क्या जिंदगी केवी छे पहेली हाय, क्यारेक तो हसावे क्यारे रड़ावे, जिंदगी के पीछे पहेली हाय, क्यारेक तो हसावे क्यारे रड़ावे। क्या बात है, क्या बात है, बढ़िया बढ़िया। गुजराती सीखने का है, गुजराती बहुत अच्छा नितिन भाई, छान बहुसरस बहुसरस। आता अपने समोर सुहास पुरोहित सादरीकरण करता है। हाँ सुहास करा। नमस्कार मित्र मैत्रिणी, आज आपल्या लेह लडाख सहलीचा 6वा दिवस। सकाळी उठलो आम्ही तर टेंट मध्ये शॉवरची छानशी सोय दिसली आणि बाहेर मस्त गुलाबी थंडी पडली होती। मग काय, खरं तर ते संजीव कुमारचं गाणं आठवलं, पण त्याचे थंडे थंडे पाणी मे ऐवजी गरम गरम पाणी से नहाना चाहिए असं वाटलं, आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यावर मस्त फ्रेश वाटलं। त्यानंतर ब्रेकफास्ट कॉफी आणि मग थोडीशी फोटोग्राफी आणि आमचे सगळे ग्रुपचे फोटो करून झाले। साधारण 9:30 आम्ही निघालो आणि हुंडर गावावरून जिथे होतो आम्ही तिथून साधारण 13-14 किलोमीटरवर डिस्किट मोनेस्ट्री म्हणून आहे, तिथे बुद्धाची 106 फूट उंचीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर मुकुट आहे, मुकुटधारी बुद्ध तिथे एकच आहे। ही गुंफा जी आहे ती नुब्रा व्हॅलीतील सर्वात जुनी आणि 14व्या शतकात बांधली गेलेली अशी गुंफा आहे। तिथेही आम्ही खूप फोटो काढले आणि 10:30 च्या बेताला तिथून निघालो। पुन्हा आपला वळणावळणाचा रस्ता सुरू आणि अचानक सर्व वाहतूक थांबली। अरे बापरे, सर्व काही ठप्प झाले आणि जवळजवळ 50 मिनिटे आम्ही तिथे थांबलो। हा पण आमचा वेळ मात्र मजेत गेला, कारण आमच्या पुढच्या बसमध्ये जिथे तरुणाई होती, सगळी तरुण मंडळी होती, त्यांच्याकडे जाऊन आम्ही मस्तपैकी गाण्याच्या भेंड्यांचा आस्वाद घेतला आणि जुनी राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद आणि शमी कपूरची गाणी गात 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 मस्तपैकी वेळ काढला। तोपर्यंत आदल्या दिवशीचा जो लँडस्लाईडचा जो सगळा अडथळा होता तो हळूहळू दूर झाला
आणि एकेरी वाहतूक का होईना हळूहळू सुरू झाली. साधारण 1:30 सुमाराला पुन्हा एकदा बर्फाळलेला भाग आला रस्त्याला लागून. आम्ही पुन्हा एकदा खाली उतरलो, मस्त बर्फाळ भागातले फोटो काढले आणि हळूहळू परत परतीच्या प्रवासाला निघालो. 3:30 बेताला आम्ही लेहला परतलो हॉटेलवर आणि हॉटेलवरच जेवण वगैरे घेतलं आणि थोडी विश्रांती घेतली आणि मग 5 उठून निघालो. कुठे तर मार्केट बघायला. लेह शहर तिथलं सगळ्यात मोठं शहर असल्यामुळे तिथे खूप मस्त मार्केट आहे. प्रथम आधी केमिस्टकडे गेलो आम्ही. केमिस्टकडे जाऊन थोडस स्टमक अपसेट साठीच्या थोडं अँटॅसिड वगैरेच्या गोळ्या बिळ्या घेतल्या आणि मग ओट सगळ्यांचे फुटले होते. अरे बापरे. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही हिमालय ड्रगचा लिप बाम घेतला आणि इतका सुंदर त्याचा उपयोग झाला की पुन्हा आमचा ट्रीप संपेपर्यंत काही आम्हाला काही ओठांना त्रास झाला नाही, तडतडले नाहीत ओठ. हा आणि मग तिथे शोधत शोधत पहिलं आम्हाला काय दिसलं तर नेहा चाट कॉर्नर. अरे वा, एकदम मुंबई स्टाईल पाणीपुरी होती तिथे आणि पापडी चाट आणि भेळ सगळ्याचा आस्वाद घेतला आम्ही. अरे वा. आणि त्या दुकानामध्ये इतकी सुबक गणपतीची मूर्ती होती, फारच बरं वाटलं ते बघून. आणि तिथे छानपैकी उदबत्ती लावली होती, त्याचा सुगंधही अजून लक्षात आहे, इतका सुंदर होता. तिथेही आम्ही खूप फोटो काढले. मग जवळच्या दुकानामध्ये काही टॉप्स दुपट्टे वगैरे काही मिळतात का वगैरे मिसेसनी बघितलं, पण मनासारखं काही मिळालं नाही. आणि नंतर आम्हाला परत यायचं होतं, ती आमची बस कुठे पार्क केली होती तिथे म्हणजे पोलो ग्राउंडवर. पोलो ग्राउंड खूप मोठं ग्राउंड आहे पण त्या गल्लीबोळातून आम्हाला पटकन रस्ता काही सापडेना. आणि जरा शोधत शोधत आम्ही निघालो तेवढ्यात मस्तपैकी एक चहाची टपरी दिसली. आम्ही म्हटलं वा वा मस्त, आता चहा पिऊया. अरे पण तेवढ्यात काय झालं की त्या चहाच्या दुकानाला लागूनच एक मटणाचं दुकान होतं, ते बघून आमचं एकदम मन एकदम हे झालं आणि चहा प्यायचा मोह आम्ही टाळला. हा पण मग हॉटेलवर परत आल्यावरती छान त्या दिवशीचा प्रोग्राम होता. आमच्या आयोजक होते विवेक सर, त्यांचा बर्थडे होता, त्यासाठी केक कापला, सगळे आरामात मजेत जेवले, गाणीबिणी म्हटली आणि दुसऱ्या दिवशी पेंगॉंग लेक बघायला जायचं होतं. म्हणजे 3 Idiots मधलं जे फोटोग्राफीवालं लेक आहे ते. हा त्याच्या सगळे कल्पना करत 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 सगळे मस्तपैकी झोपी गेलो. धन्यवाद. वा 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 वा, प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव मिळाला. सुंदर, मस्त मस्त, छान छान, धन्यवाद. धन्यवाद. त्यांनी एक सांगितलेलं फार महत्वाचं आहे, आपण कुठेही रखडायचं नसतं, जो वेळ उपलब्ध आहे तो पण एन्जॉय करायचा असतो. त्यामुळे त्यांनी तरुणाई बरोबर जाऊन भेंड्या खेळले तेथे. छान, हा चांगला उपदेश आहे असं काही. आपल्या समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर सादरीकरण करतील. हा शुभदाताई. नमस्कार सगळ्यांना. आज गाणं वगैरे काही नाही, एक खूप जुनी आठवण आणि कशी माझी गंमत झाली ती आपल्याकडे सादर करावा असा विचार आहे. काय माझी फजिती, माझ्या मोठे सुनेचे आई वडील नेहमीच आमच्याकडे यायचे आणि आपलेपणानं राहायचे. तिचे वडील बार्शी लाईनला मोटरमन असल्यामुळे रिटायरनंतर त्यांना ट्रेनचा संपूर्ण कुटुंबाला प्रवास फ्री असायचा. मग काय त्यांच्या मुली परिवार सारे तिथे यायचे फ्री प्रवास करत. आणखीन काही 4 ठिकाणी जायचे, टिटवाळा, प्रभादेवी, मुंबादेवी, हे तर अगदी ठरलेलं असायचं. असेच एकदा ते आम्हाला म्हणाले चला आपण टिटवाळ्याला जाऊ, पण काही नकार दिला नाही, होकार दिला. 3 मुली ते उभे तर आम्ही दोघं असं सप्तसूर प्रवासाला निघालो. डोंबली छान गाडी, गर्दी कमी, असा छान योग आला, आनंद वाटला. टिटवाळ्याला उतरल्यावर एवढा मोठा प्लॅटफॉर्म चालून मग जिन्यानं त्याऐवजी सर्वांनी असं ठरवलं उतरून जाण्याचा शॉर्टकट मान्य केला. सर्वजण छान उड्या मारून उतरले. त्या दिवशी मोठ्या सुनेनं तिच्या माहेरची सुरेख साडी मला घडी मोडायला दिलेली होती. मी ही कौतुकानं ती नेसले, पण उडी मारण्यासाठी मी खाली बसताच
की नवी कोरी साड़ी वरच्या काठापासून थेट खालच्या काठापर्यंत टरकन फाटले, दोन्हीकडे फक्त काठ राहिले. बापरे, आता अशा फाटक्या साडीनं गणेशाच्या दर्शनाला कसे जाणार? पोटात धस्स झालं. सर्वांनी मला सांगितलं मोठा पदर काढ आणि एक तो कमरेला खोचून दे, काही एक कुणाला कळणार नाही. पडत्या फळाची आज्ञा मानून तसंच केलं. गणपती मंदिरात गेलो, दर्शन वगैरे छान झालं. परतीच्या प्रवासासाठी परत प्लॅटफॉर्म वर आलो. एवढ्यात CST ला जाणारी गाडी लागली. समोरच्या डब्यात सगळेजण पटापट चढले. हे खाली राहू नयेत म्हणून मी मागे थांबले. हे चढले एवढ्यात गाडी हळूहळू वेग घेऊ लागले आणि मी मात्र प्लॅटफॉर्म वरच राहिले. हे बघून आमचे व्याही पटकन उतरले. गाडी वेगात निघून गेले. जाऊ दे दुसरी वेळेला असा श्वास आम्ही दोघांनी टाकला. एवढ्यात दोन TC लेडीज आल्या. आमच्याकडे तिकीट नाही, व्याह्यांकडे पास नाही. पास सगळं पुढे गेलेलं. सिटीला त्या TC ला बरोबरीने सांगितलं की हे असं झालेलं आहे, आम्ही खोटं बोलत नाहीये. सगळं पुढे गेलेलं आहे पण त्या काही ऐकायला तयार नाही. मग त्यांना म्हटलं एक फोन करून जर आम्ही त्यांना हे सांगतो. तेव्हा मोबाईल नव्हते आणि तिथे स्टेशन शेजारी एकच STD होता. तिथे मरणाची गर्दी होती. त्यातच तो STD वाडा कुणाला तरी एक प्रमेय ऑनलाईन सोडून देत होता. त्याला विनंती करून 4-5 फोन लावले, सगळे वाया गेले. असे करता करता माझ्या पर्स मध्ये जे 10 रुपये होते ते संपले. फोनचा रस्ता बंद. मग त्या TC ने आम्हाला स्टेशनात ऑफिस मध्ये चक्क नेलं. 1000 प्रश्न विचारले. आमची उत्तरे ठरलेली होती. त्यातच माझी फाटकी सारखी मधनं मधनं डोकं वर काढून बघत होते. आता तर TC ची खात्री पटली की आम्ही कुठल्या तरी गँगचे लोक आहोत आणि त्याने आम्हाला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. मग मी त्यांना म्हणलं अहो डोंबोलीच्या नामांकित लोकांची नावं सांगते. त्यांना हा तर विचार आपण त्या काही एक ऐकायला तयार नाही. व्याह्यांच्या केशात 5 रुपये निघाले. मग त्याने त्यांचे पोलीस जावई श्री करंदीकर यांना फोन लावून बोलावून घेतलं. पण त्यापर्यंत ते येईपर्यंत ह्या TC काही ऐकायला तयार नाही आणि ऑफिस मधले लोकही तयार नाहीत. त्याने आम्हाला चक्क कोर्टात हजर केलं. मग मी मात्र धीरानं सगळा किस्सा तिथे पोलिसांना सांगितला. म्हणलं तुमच्या कोर्टाने माझा राष्ट्रपती पुरस्कारासाठी सन्मान केलेला आहे. आम्ही घडलेली सर्व घटना आहे ती सत्य सांगत आहोत. एवढ्या श्री करंदीकर आले आणि पोलिसांनी व TC नी दिलगिरी व्यक्त केली. अशी आमची टिटवायची ट्रीप झाली. गणेश दर्शन झालं. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतील. प्रज्ञाताई करा सुरुवात कर. सर्वांना नमस्कार. नमस्कार. कवयित्री शांताबाई शेळके यांचा आज भाग 9. गीत रचनाकार शांताबाई म्हणजे आपल्यासाठी नक्षत्राचं देणंच होत. पदभूपाळी, द्वंद्वगीत, भक्तिगीत, चित्रपटांसाठी लिहिलेली गीतं, कोळी गीतं आणि लावणीचा बाज असलेली गीतं, ही सारी गीतं लिहिण्यासाठी शांताबाईंना जी शब्दकला अवगत केली होती, शांताबाईंनी जी शब्दकला अवगत केली होती ती सहज सुंदर व आहे. शांताबाईंच्या रचनाबंधामध्ये वैविध्य आहे. गीत निर्मितीचा एक धागा गवसल्यावर शांताबाईंनी विविध भावछटा असलेले नानारंगी गीतांचा जणू गोफच गुंफला आहे. 1950 उदय चित्रकलाच्या रामराम पाहुण या चित्रपटाला गीत देऊन त्यांनी चित्रपट गीतसृष्टीत प्रवेश केला. सुमारे 300 अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतकार म्हणून आपली भूमिका. ज्या गानसम्राज्ञी लता मंगेशकरांशी पुढे त्यांचा जीवाभावाचा मैत्रभाव जडला
त्या लताबाईंनीच ह्या चित्रपटाला संगीत दिलं होतं. एवढंच नाही तर शांताबाईंचं हे पहिलं चित्रपट गीत लताबाईंनीच गायलं होतं. तू गुपित कुणाला सांगू नको हे त्यांचं गीत त्यावेळी खूपच गाजलंही. हा माझा मार्ग ऐकला मोहित्यांची मंजुळा, तांबडी माती, पवनाकाठचा धोंडी, चिबुकला पाहुणा, एक गाव बारा भानगडी, मंगळसूत्र, घरकुल, चांदोबा चांदोबा भागलास का, सर्वसाक्षी, गारंबीचा बापू, सतीची पुण्याई, भुजंग, ननन भाऊदे, अशा कितीतरी चित्रपटांची नावे सांगता येतील की त्यातील शांताबाईंच्या वैविध्यपूर्ण गीतांनी रसिकांना रिझवलं. शांताबाईंच्या गीतांना अनेक नामवंत संगीतकारांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. प्रत्येक संगीतकाराची शैली ही वेगळी असते. वसंत पवार, दत्ता डावजेकर, राम कदम, लताबाई, हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की आदी साऱ्यांनीच त्यांच्या गीतांना संगीत दिलं आहे. सुधीर फडके जेव्हा त्यांच्या गीतांसाठी संगीत दिग्दर्शक असत तेव्हा तर ते त्यांच्याकडून 12-12, 13-13 वेळा एकेका गाण्याला एक गीत रचना लिहून घ्यायचे. तेव्हा त्यावेळी शांताबाईंना थोडा हताशपणा येईल. आपण येत कशाला पडलो? हा काही आपला व्यवसाय नाही. आपण कॉलेजात शिकवतो, लिहितो, ते पुरे आहे असे वाटते. पण सुधीर फडके शांताबाईंना म्हणायचे की मी तुमच्याकडून गाणं घेणार आणि ते अगदी उत्तमच होणार. संगीत दिग्दर्शकाजवळ निश्चितच खूप काही शिकण्यासारखं असतो. चित्रपटातील लावणी किंवा लावणी वजा गीत चाली असलेली गीत सातत्याने लिहिणाऱ्या शांताबाई या एकमेव कवयित्री आहेत. चालींना त्यांनी गीत दिली आहेत. पाश्चात्यलय असलेली घरकुल या चित्रपटातील पप्पा सांगा कुणाचे किंवा हाऊस ऑफ बांबू ही त्यांची गीतेही गाजली. मराठा तितुका मेळवावा सारख्या चित्रपटातील त्यांची सर्वच गीत उत्तम झाली आहेत. ती नादमधुर आहेत. मात्र शांताबाईंच स्वतःचे असे सर्वात आवडते गाणे होते रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काढियला. हे लावणी गीत होय. चित्रपट गीत ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे असं शांताबाई म्हणत. शब्द प्रभुत्व आणि कल्पनांचे भांडार ही चित्रपट गीतांची मोठी ताकद आहे हे शांताबाईंनी जाणले होते. यशवंत देव यांनी शांताबाईंच्या गाण्यांचा उल्लेख कलदार नाणे असा केला आहे. तर अशा या शांताबाई शेळके, त्यांचा पुढील भाग बघूया 10व्या भागात. आता आपल्या समोर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई करा सुरुवात कर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज मी चाहूल या विषयावर मी थोडस बोलणार आहे. चाहूल म्हणजे पूर्वकल्पना. चाहूल लागणे म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्वकल्पना येणे. आता चाहूल कशी लागते तर याचा संबंध आपल्या मनाशी, विचारांशी, समजुतीशी, वातावरणाशी, प्रकृतीशी आणि एखाद्या घटनेशी आणि वेळेशी पण असू शकते. आता बघा ना, वयात आलेल्या मुलीचे थोडे वेगळे वागणे, बोलणे, वावरणे हे बघून आईला साधारण चाहूल लागते की मुलगी बहुतेक प्रेमात पडली आहे. मग पडताळणी सुरू होते. आमच्या समोरच्या घरात राहत असलेले एक काका खूप दिवस आजारी होते. घरीच उपचार त्यांचे सुरू होते पण काही दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा म्हणून सांगितले. पण काका मात्र तयार नव्हते, पण नाईलाज होता. आणि निघताना त्यांनी काकीने सांगितलं, आता मात्र मी काय परत येत नाही हो. आणि 2 दिवसानंतर
त्या काकांचं निधन झालं. बहुतेक त्यांना असं समजलं असेल की आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. आता माझ्या वडिलांचा एक किस्सा मी सांगते की माझे वडील पोलीस खात्यामध्ये होते, उच्च पदावर होते, कधी सुट्टी मिळत नाही आणि गावी आजी आजोबा होते, म्हणजे वडिलांचे आई वडील होते, तिथे सुद्धा कधी जाता आले नाही. पण काही महिन्यांनी अचानक ते त्यांनी रजा घेतली आणि आम्हाला सांगायला लागले की नाही मला गावी जायचंच आहे, मी बरेच दिवस गेलो नाही, मी जातोय. आम्ही म्हटलं थोडा आराम करा मग जा. नाही, मला आत्ताच्या आत्ताच निघायचंय. मिळेल त्या वाहनाने आमचे वडील ते गावाला गेले, एक दिवस राहिले आणि तिसऱ्या दिवशी एका स्पेशल माणूस आम्हाला घरी मुंबईला सांगायला आला की वडिलांचं निधन झालेलं आहे. आम्हाला तर खूप वाईट वाटलंच, पण आता मला हे सगळं समजतंय की बहुतेक त्यावेळी त्यांना सुद्धा काहीतरी चाहूल लागली असेल आपल्या अंतकाळाची, म्हणून तर ते आई वडिलांना भेटायला गेले असतील. बरेच वेळा असे होते की आपले मन, आपले अंतःकरण, सहावी इंद्रिय म्हणजे सिक्स सेन्स आपण म्हणतो, काही गोष्टींची आपल्याला चाहूल देते. शिवाजी महाराजांना शत्रूच्या हालचालीची अगोदरच चाहूल लागली होती त्यांची चाणक्ष नजर आणि बुद्धी यामुळे. जसे काळ्यापाणीची शिक्षा भोगत असलेले काही कैदी असतात त्यांना सही सलामत पलायन करता येत नाही, कारण सतर्क आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस दलाला त्यांच्या पळून जाण्याची आणि त्यांचा जो काय कट शिजत असतो ना त्याची चाहूल लागलेली असते आणि त्यांना ती भीती वाटत असते. प्रत्येक गोष्टीला ऋतुचक्र इतकेच, त्या त्या प्राणी आणि पक्षाच्या जीवनचक्राचेही संदर्भ असतात. म्हणजे कसं म्यूट झालाय, म्यूट झालाय. बाळ रानावर मोर नाचू लागला की शेतकरी समजतो की पाऊस जवळ आलेला आहे. सरड्याचे डोके जर लाल झाले ना तर पावसाची चाहूल लागली असे म्हणतात, पण खरं काय आहे माहितीये का, सरडा आपलं डोकं लाल करतो आणि आपल्या मादीला आकृष्ट करतो. पावसाळ्याच्या आधी त्यांचा प्रजनन काळ असतो, त्यांना पिल्लं झाली की पावसाळ्यानंतर त्यांना त्या पिल्लांना खाया प्याला पुष्कळ किडे वगैरे मिळतात. शिवाय रंग बदलणारा तो असल्यामुळे त्यांच्या पिलाचं संरक्षण सुद्धा होतं. तर अशा प्रकारे आपल्याला चाहूल कशी कशी लागते हे आपल्याला कळतं. सुकलेल्या आणि वटलेल्या झाडावर देखील काजव्यांचे चमचमणे, घरातल्या भिंतीवर काळ्या किड्यांचे आपटणे पशु पावसाळा जवळ आल्याचीच आपल्याला चाहूल देते. पशु पक्षी यांच्यामध्ये सुद्धा चाहूल लागण्याची क्षमता असते बरं. वादळ, वारे, भूकंप, भयंकर लाटा, पूर, ज्वाळामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूल त्यांना आधीच लागते. आपली बीळ घरटे सोडून ते पळू लागतात, जमिनीवर कान देऊन ऐकतात. काही तर आपली पोट असताना ते जमिनीवर ठेवतात आणि ते कंपन असतात ना त्याचा अंदाज घेतात. मोठे पक्षी, मोठे पशु जे असतात ना ते कळपात येऊन जमा होऊन पळू लागतात इकडे तिकडे. म्हणजे तज्ञांकडून पूर्व सूचना मिळण्याच्या अगोदर आपल्याला या पक्षी प्राण्यांकडून आधीच धोक्याची सूचना मिळते. मासेमारी करणारा कोळी लाटांच्या गजेशी बोलतो, झाडपानात पक्षी कुजन करतात, मुंग्या अन्नसाठा करतात, लाल जांभळा मृग किडा दिसू लागतो. अशा प्रकारे प्रकृतीत सर्व जीवांना चांगल्या वाईटाची चाहूल लागतेच लागते आणि त्याप्रमाणे आविष्कार आणि उपायही ते घडवितात. आता सात पक्षी एक समूह असतो सात पक्ष्यांचा, ते काय करतात उन्हाळ्याची त्यांना चाहूल लागली की ते काय करतात की एकमेकांना अगदी जवळ चिटकून बसतात आणि आपापले पंख असतात ना एकमेकावर पसरवून बसतात, म्हणजे उन्हाची आपल्याला लाही लागू नये. आता हे दृश्य बघून आपलं मानव काय समजतो की आता बहुतेक प्रखर उन्हाळा होणार आहे. अहो, ही सृष्टी खूप गजब आहे. माणसाला बुद्धी असली तरी सृष्टी चक्राला समजून घ्यायला तो कमीच पडतो. तर मंडळी, मला आवर्जून सांगावेसे वाटते की आपला हा जे ग्रुप आहे ना, तिथे आल्यापासून आता पुढील आयुष्याची
आणि पुढील आयुष्यामध्ये केवळ आनंद आणि आनंदच आहे याची चाहूल मात्र मला नक्कीच लागलेली आहे. आणि तर चला आपण आपल्या कलागुणांना वाव देऊया, आपले कलागुणांना सजवूया, उभारी देऊया, नाचूया, गाऊया, बागडूया आणि एकमेकांसोबत आपला आनंद अधिकाधिक द्विगुणित करूया. नमस्कार. विषय विषयात उदाहरण खूप दिली. खूप तुम्ही याल असं वाटत होत, काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन होईल. आता आपल्या समोर प्रफुल्ल साने सादरीकरण करतायत. हा प्रफुल्लजी नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सादर करतोय आणि माझा पहिलाच प्रयत्न आहे. वा, गेल्या आठवड्यात याच कवितेला उत्कृष्टचं बक्षीस मिळाले आहे. कवितेचं नाव आहे अलिप्त. मुक्त छंद. अलिप्त. अंगणातला बहरलेला डवरलेला पारिजात. अंगणातला बहरलेला डवरलेला पारिजात फुलांचा सडा टाकून मोकळा होतो. फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, अलिप्त होतो, वेगळा होतो. रिते होण्यातले समृद्धपण, रिते होण्यातले समृद्धपण, सर्व पाश तोडण्याची निर्मोही त्यागी वृत्ती तो किती सहजतेने नियमितपणे दाखवतो. आपल्यालाही आपल्यालाही आणि एकंदर मानव जातीलाही आयुष्य असंच जगता आलं तर, आयुष्य असंच जगता आलं तर, सर्व पाश बंधनं तोडून टाकता आली तर, चिकूच्या बी प्रमाणे एकदम अलिप्त होता आले तर, तो क्षण त्या क्षणी वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. तो क्षण त्या क्षणी वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. त्यातून आपण विनाशायच मोकळं व्हायचं. त्या क्षणात गुंतून नाही राहायचं. आणि येणारा पुढचा नवा क्षण, येणारा पुढचा नवा क्षण खुलवायला फुलवायला सजवायला सुगंधित करायला पुन्हा नव्याने तयार व्हायचं, सज्ज व्हायचं. पुन्हा नव्याने तयार व्हायचं, सज्ज व्हायचं. फक्त आपलंच आयुष्य रंगवायचं नाही, फक्त आपलंच आयुष्य रंगवायचं नाही तर इतरांचंही आयुष्य सुगंधित रंगीत फुलवायचं. रोज सकाळी भूमीवर आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या, रोज सकाळी भूमीवर आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या, तिच्या कुशीत शांतपणे विसावणाऱ्या, तिच्या कुशीत शांतपणे विसावणाऱ्या प्राजक्ता सारखं व्हायला जमेल का आपल्याला? प्राजक्ता व्हायला जमेल का आपल्याला? जमेल का आपल्याला असं पारिजात व्हायला? जमेल का आपल्याला असं पारिजात व्हायला? धन्यवाद. ही कविता मी लिहिली आहे. तिथं प्राजक्त. अरे वा 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 वा. मस्त मस्त मस्त. थँक्यू. ठीक आहे. आता आपल्या समोर अंशुयाताई कुंभार सादरीकरण करतील. अंशुयाताई करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. आनंदवनांचे कार्यकर्ते म्हणून आज श्री सुधाकर कडू यांची मी आज थोडक्यात माहिती देणार आहे. अंध शाळेचा एक चपराशी ते आनंदवन संस्थेच्या विश्वस्तपदी विराजमान होणे हा दीर्घ प्रवास म्हणजे श्री सुधाकर कडू सरांसाठी आयुष्यातील फार मोठी कमाई होती. ते स्वतःबद्दल न बोलता बाबा ताईंच्या आठवणींमध्ये रंगून जात असत. एक दिवस मी ठाण मांडूनच बसले तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली. 13 वर्षाचा असेल तेव्हा एक दिवस शाळा सुटली, नेहमी पोरांची पावले आपापल्या घराकडे धावू लागली. मीही गमजा करीत घराकडे जाऊ लागलो आणि दचकलोच. माझ्या घरापुढं ही गर्दी करून राहिले ते कायासाठी?
बाप माझा बाप जिता तर हाय ना, असं म्हणून मी घामागून होऊन घराकडे पळत आलो. तसं वाईट वंगाळ काही झालं नव्हतं, पण लोक माझ्या घरापुढं वाईट चेहरे करून बसले होते आणि माझे दोन चार बेरकी दोस्तही त्यांच्यामध्ये होते. मी मनात म्हणलो हे कायले आले पहिले तिथे, माफीचल झाले काय बोलावं कळना. तर रमेश म्हणाला अरे सूर्या तुला महारोग झालाय म्हणून सगळे चित्तागती झालेत बघ. मग माझी ट्यूब पेटली, साऱ्या पोंगांची तपासणी करायला आज डॉक्टर शाळेत आले होते. तर इतरांसारखा शर्ट हातात काढून मी त्यांच्या पुढे उभा राहिलो तर माझ्या पाठीवर त्यांना चट्टे आढळले. मला काही ते दिसले नाही, पण उपस्थित शिक्षकांना हळू आवाजात काहीतरी ते म्हणाले. हे ऐकणाऱ्या पुढच्या बाकावरच्या मोरक्यांनी मी घरी जाण्यापूर्वीच गावभर दवंडी पिटत घरच्यांना मला महारोग झाल्याची वर्दी दिली होती. गर्दीतले प्रत्येक जण माझ्याकडे विक्षिप्त नजरेने आणि निराशाजनक उद्गार काढत होते. बाच्या डोळ्याला तर धारा लागल्या होत्या. असा मी कोणता गुन्हा केलाय बर, पण मला कोणता तरी मोठा आजार जडलाय हे कळत चुकले. मी चक्रावून गेलो. आता हे काय आणखी नशिबानं पुढ्यात वाढून ठेवलं. आधीच त्रास काय कमी होता. मी एक वर्षाचा असतानाच आई वारली, सावत्र आई टेचात घरी आली, वडिलांच्या प्रेमाचाही झरा आटला. पवनूर या वर्धा जिल्ह्याच्या खेडेगावी 4th पर्यंत शिक्षण घेतले आणि जवळच अंजी गावात 5th पर्यंत शिकायला शिकायला दाखल झालो. सावत्राईचा जात म्हणजे जीवाला काचच होता. आधी काम मग शाळा नंतर असा तिचा धाक होता. घरच्या शेतीवाडीतील भाजीपाल्याला फुलझाडांना रोज पाणी देत असे, निघालेली फुले टोपलीत घेऊन घरोघरी लोकांना देत असे आणि मिळालेले धान्य आणून घरी आई जवळ देत असे, असा नित्यक्रम बनला होता. शिवाय घरच्या गाई म्हशींचे दूध विकताना किटल्या धर धरून माझे हात भरून यायचे आणि पायपीट करताना पायही दुखायला लागायचे. मला मी 6th असतानाच आम्हा 4 भाऊ तिघे जण आईच्या रोजच्या जाचाला कंटाळून वेगळे राहायला लागले होते. वडिलांकडील शेतीच्या वाटण्या घेऊन जो तो जमीन कसू लागला होता. आता मीच एकटा सावत्राईकडे राहायला लागलो. कसे तरी दिवस रेटत होतो बघा. थोड्या दिवसांनी तिला मुलगा झाला. मग काय माझ्या हाल अपेष्टांना पारावरच राहिला नाही. मग गेलो मी मोठ्या भावाकडे राहायला, तर तिकडे का गेलास म्हणून सावत्राई आणखी छळवात करू लागली आणि तशात आता हा महारोग जडला. धरणी मला पोटात घेईल असं मला त्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघून मला वाटायला लागलं. त्याने त्याने म्हणजे या महारोगाने मला सर्व नात्या समाजापासून दया वात्सल्यापासून दूर नेऊन ठेवलं होतं. छप्पर फाडून सुख माणसाला देवाने दिल्याचं कुठंतरी गोष्टीत वाचलं होतं, पण मला छप्पर फाडून दुःखच मिळालं होतं. बालपणाची रम्य जवळच पडणं आणि पाहणंही सोडून दिलं होतं. समोर साप असल्यासारखा, साप दिसल्यासारखा चटकन प्रत्येक जण दूर व्हायचा. जीवाच्या आकांताने शेतात जाऊन मी हाय मोकळून रडायचो. कुणी मला घर असे वेडी अशा होती, पण अशा सर्वांनी टाकलेल्या अवस्थेत मीच मग घर शाळा गाव सोडून वर्ध्याला चालत चालत वर्तमानपत्रे टाकायचं काम मिळवलं. हॉटेलमध्ये धुण्या पुसण्याची भांड कामे केली. कालांतराने एका लांबच्या चुलत भावाने मला ओळखले. माझी स्थिती त्याने जाणून घेतली आणि वर्ध्यातीलच गांधी मेमोरियल लेप्रसी हॉस्पिटलमध्ये त्याने मला दाखल केले. तेथूनच मनोहरजी दिवाणांच्या पुष्टधामामध्ये वर्धा येथे मला पाठवण्यात आले. 5th नंतरची शाळा तेथे नसल्याने शिवाजीराव पटवर्धनांच्या तपोवन संस्थेत मला पुढील शिक्षणासाठी घालवण्यात आले. तेथील महामाना मानवीय विद्यालयात मला शिक्षण तर मिळालेच, पण सुसंस्कारांचे मोतीही मिळाले. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन म्हणजे दाजी साहेबांनी कुष्ठरोग बाधित मुले, अनाथ निराधार मुले यांच्यासाठी काढलेले भारतातील एकमेव हायस्कूल होते. तेथे प्रत्येक विद्यार्थ्यास खूप चांगले शिक्षण मिळून जीवन शिक्षण खरे तेथूनच मिळायचे त्यांना. माझ्या बालपणावर दाजी साहेबांच्या सुसंस्कारांचा ठसा
जो उमटलेला होता तो कधीही पुसला गेला नाही. तपोवनामध्ये SSC झाल्यावर कुठे जायचे हा प्रश्न होता. त्या दरम्यान माझ्या एका मारुती नावाच्या मित्राने बाबा आमटेंचे आनंदवन आणि त्यांचे कार्य यांची माहिती दिली. आणि मग 1974 मध्ये मी पुढील शिक्षणासाठी उपचारांसाठी पत्रव्यवहार मार्फत आनंदवनात दाखल झालो. तेथील सर्व कार्यकर्ते स्वतःला झोपून देऊन कार्य करत असताना पाहिले मी आणि मी खूपच प्रभावित झालो. रक्ताच्या नात्याची माणसे विसरून आनंदवनाशी नाते जोडून नव्या जोमाने जगण्यास सुरुवात केली. ताई बाबा विकास प्रकाश भारती वहिनी हेच माझे नातेवाईक बनले. सर्व आलेल्या मुला माणसात ते सर्वजण मिसळून जायचे. ज्यांच्या आयुष्याचे वाळवंट झाले होते अशांची वकिली करण्याचा बाबांचा निर्धार होता. त्यांची सर्व कामे वक्तशीरपणे नेटनेटकी स्वच्छ सुंदरतेने नटलेली असायची. सर्वांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. भीक मागून हात गळून जाण्यापेक्षा काम करताना हात झिजलेले बरे, भोगलेल्या दुःखाचा हिशेब मांडत बसू नये अशा अनेक त्यांच्या वाक्यांनी मनाची उमेद माझी वाढत होती. अंध मुलांच्या हॉस्टेलवर पहिल्यांदा केअरटेकरची कामे करीत करीत ग्रॅज्युएशन मी पूर्ण करू लागलो. अंध मुलांची अगतिकता पाहून माझी दुःखी किरकोळ वाटायला लागली. डॉक्टर विकास भाऊंच्या विचार आणि उपचारांनी उभारी मिळाली. नातेवाईकांनी समाजाने माझ्याकडे पाठ फिरवली होती पण आनंदवन मात्र माझ्या पाठीशी उभे राहिले होते. मी धन्य धन्य झालो. पुढचा भाग पुढच्या वेळी. धन्यवाद. छान माहिती मिळाली आम्हाला. सफर ऐकायला मिळत मस्त. धन्यवाद. छान छान मस्त. धन्यवाद. हा अपर्णाताई आता तुमचं काम. सुनंदा जोशी, ज्ञानेश्वरी पसायदान याच त्यांनी खूप माहिती सांगितली आपल्याला. आणि संस्कृत ग्रंथामध्ये ते होता आपला धर्म ग्रंथ, तर तो सर्वांना म्हणून ज्ञानेश्वरांनी तो अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. प्रसाद त्यांनी जे विश्वाकडे जे प्रसाद मागितला परमेश्वराजवळ, तर तोच तेच पसायदान म्हणून प्रकाशात आले. आणि ते सुद्धा त्यांनी खूप एक छान उपमा दिली, सांगितली की लहान मुलांना जशी आई मायेनी कौतुकाने आनंदाने भरवते, तसंच ज्ञानेश्वर माऊलीने सर्व साध्या सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये हे पसायदान लिहिलेले आहे. खूप छान उपमा त्यांनी दिली. संस्कार सागरातील एक दीपस्तंभ भगवद्गीता आहे हेही खूप छान सांगितलं. विश्वव्यापक तरुणपणीत अभ्यासला पाहिजे भगवंत श्रीकृष्णांनी सांगितलेली अर्जुनाला ही जी गीता आहे त्याचं खूप छान आणि वेगळ्या अर्थाने आणि भावपूर्ण असं तुम्ही आम्हाला सांगितलं अर्थ सगळा. अपूर्णाकडून पूर्ण जाण्यापर्यंतचा प्रवास गीतेत सांगितलेला आहे. आणि सर्वात तुम्ही महत्वाचं जे सांगितलं की रिटायर झाल्यावर किंवा म्हातारपण ही वाचण्याचं नसून ते तरुणपणातच वाचलं पाहिजे. खरं तर मी म्हणेन की सगळे जे आपले ग्रंथ आहेत ते तरुणपणी वाचल्यामुळेच आपलं वार्धक्य हे सुखाचं आणि आनंदाचं जाईल आणि समाजासाठी त्याचा काहीतरी उपयोग होईल. तेव्हा हे तरुणपणी वाचणं हे खूप महत्वाचं आहे. आणि वासनेत न गुंतणे, मन आणि बुद्धी यांची दरी अहम संपुष्टात आणणे हे खूप छान तुम्ही आम्हाला हे सांगितलं. भारती खानोलकर श्रीकृष्ण लीला गोवर्धन पर्वताविषयी आज त्यांनी सांगितलं की इंद्र हा इंद्राची प्रथम सर्वजण पूजा करायचे आणि नैवेद्य वगैरे द्यायचे, तर श्रीकृष्णांनी सांगितलं की इंद्र हा आपापल्या कर्मातूनच तो राजा झालेला आहे पूर्वकर्मातून. तेव्हा तुम्ही सुद्धा पूर्वकर्मातूनच तुम्हाला जे काही भोगायचं आहे किंवा जे काही पाऊस पडणार आहे ते आपापल्या कर्माप्रमाणेच पडणार आहे. तेव्हा तुम्ही इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वत आपण पूजा करूया म्हणून सांगितलं. आणि जसा गोवर्धन पर्वताची पूजा केली त्यावेळेला
जे काही घडलं ते त्यांनी सांगितलं की पहिला ज्या वेळेला श्रीधरा दहा दहा म्हणून पाऊस आणि मग हा इंद्राला राग आला आणि इंद्राने जो पाऊस पाडला त्या पावसामध्ये सगळे धावाधाव झाली आणि त्यांनी श्रीधरा दहा म्हणून कृष्णाला आर्तताने सांगितलं की धाव बाबा आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने तो गोवर्धन पर्वत उचलला. पण सगळ्यांनाच त्याच काहीतरी आपली इच्छा असू दे किंवा सर्वांनी धरू दे गोवर्धन पर्वत सगळ्यांचाच त्याच्यामध्ये भाग असू दे म्हणून त्यांनी ते गोवर्धन पर्वत छोटासा होता तो वाढवत वाढत मोठा केला आणि सगळ्यांनी आपापल्या परीने ते देऊन तो गोवर्धन पर्वत कसा पेलला आणि गोवर्धन पर्वत पेलताना सगळ्यांनी आपली शक्ती लावली आणि कृष्णाने मात्र फक्त करंगळी लावली हे हे हा अहमपणा जेव्हा झाला जागृत झाला लोकांच्या मध्ये तेव्हा त्यांनी ती करंगळी काढतात जे काही घडलं त्याच्यातून अभिमानांपासून आपण किती लांब राहिलं पाहिजे अभिमानाने न फुकता आपण आपलं कर्म करायला पाहिजे हे त्यांनी इंद्राला सुद्धा सांगितलं सर्वसामान्यांना तर सांगितलं. ते खूप छान असं तुम्ही भरतीत एक तुम्ही खूप छान सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. विकास पाटील रहस्यमय खर तर त्यांचं जे काही अभ्यास आहे जे काही सार आहे ते सगळे रहस्यमय आहे त्यांच्या सहवासात तुम्ही जितके जाल तितकं तितकं त्यांच्या स्वभावाचं रहस्य आपल्याला कळायला लागेल. तसंच त्यांनी ते हिमालयाचं सांगितलं की गूढ हिमालय विस्मय चकित करणार विशाल असा हिमालय असे अनेक त्यांनी आपल्याला त्याला काय म्हणू आपण नावं दिलेली आहेत आणि मन विचारायला ते अनेक गुमारे फुटतात म्हणजे नुसतंच तुम्ही ते बघून तिथे थांबत नाही तर ते पाहताना तुमचं मन अनेक दृष्टीने वेगवेगळ्या दृष्टीने विचार करत असतं तेही त्यांनी सांगितलं. आणि सूर्य मंदिराचं पूर्वाभिमुख आहे आणि एकाच पाषाणातून ते कसं घडवलंय आणि ते त्याचं पॉलिश किंवा चकाकी इतकी आहे की ते वाटतं असताच बनवलेलं आहे हे पण छान छान रीत्या सुंदर मतदार पर्याय भौगोलिक ध्रुव वेगळा आहे रस्ते चुंबकीय आहेत आणि करून रस्ते चुंबकीय आहेत वगैरे हे छान सांगितलं आणि रहस्यमय हिमालयाची माहिती आज आपल्याला नव्याने कळली आणि ते हिमालयाचं रहस्यही त्यांनी आम्हाला उलगडून दाखवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सुप्रिया सावंत अनाथाची माय सिंधुताई यांची जी त्यांनी करुण रसातून वीर रसाकडेचा प्रवास त्यांनी सांगितला रेल्वे आणि रेल्वे स्टेशन हेच त्यांचं सासर आणि माहेर होतं आणि रेल्वे स्टेशन मध्ये त्यांना कसा त्रास व्हायला लागला मग त्यांनी निवांत जागा शोधली आणि स्मशानात त्या राहू लागले आणि स्मशानात राहून सुद्धा जेव्हा त्यांना भिक्षा मिळत होती त्यावेळेला त्या भिक्षेतला अर्धा भाग थोडा भाग ते इतर भिकाऱ्यांना सुद्धा देत होते. इथूनच सिंधुताईंच्या सामाजिक कार्याची म्हणा किंवा समाज भान त्यांना इथूनच आलेलं आहे आणि याच्यातूनच त्या एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या झाल्या हे खूप सुंदररित्या एका पाठोपाठ एक तुम्ही सुप्रिया ताई सांगितलं तुमचे खूप धन्यवाद. नितीन ठाकर ह्यांचा एक वेगळाच पैलू आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो आणि खूप छान जिंदगी कैसी हे बहे पहेली हे खूप छान सुंदर गाजलेलं आनंद मधलं गाणं त्यांनी गुजरातीत ऐकताना खूप मजा वाटली आणि अभिनयासहित गाजलं त्याबद्दल तुमचंही खूप खूप कौतुक. सुहास पुरोहित त्यांचं लेह लडाखचं मित्रमैत्रिणींनी सुरुवात करणार हे सुहास पुरोहित त्यांनी किती सुंदर सांगितलं बघा गरम 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 पाणी से नहाना चाहिए म्हणजे थंडे थंडे नाही हे एक नवीन गाणं त्यांनी रचलं म्हणूया आपण आणि 106 फूट उंचीची बुद्धाची मूर्ती त्याचंही सविस्तर त्यांनी वर्णन केलं आणि ज्या वेळेला सगळी वाहतूक ठप्प झाली त्यांची बस पुढे जाईना त्यावेळेला ते नुसतेच बसले नाही तर हातावर हात ठेवून किंवा रडगाणं त्यांनी गायलं नाही तर वेळेचा सदुपयोग केला त्याने आणि दुसऱ्या बसमध्ये जाऊन त्यांनी गाण्यांच्या भेंड्या लावल्या आणि अतिशय सुंदर असा त्यांचा वेळ त्यांनी घालवला म्हणजे वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे उत्कृष्ट उदाहरण त्यांना सांगितलं आणि बघा त्यांचं निरीक्षण त्यांची सांगण्याची पद्धत बघा
बाम कुठला आहे तेही त्यांनी सांगितलं, हिमालय बाम आणि नेहा चाट आस्वाद वगैरे ही नावं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितली. आणि गणपतीची सुंदर मूर्ती, उदबत्तीचा सुवास हे खूप रीत्या चांगल्या रीतीने त्यांनी वर्णन केलं. आणि विवेक सरांचा वाढदिवस वगैरे होता तेही खूप छान तुम्ही सहलीचं वर्णन केलं. तुमच्या बरोबरच आम्ही लेह लडाखची सफर केली असं आम्हाला वाटलं. लेह लडाखला आम्हाला नेऊन आणण्याबद्दल सुहास पुरोहित तुमचे धन्यवाद. डॉक्टर शुभदा खटावकर आज एक वेगळीच गोष्ट त्यांनी सांगितली स्वतःची, की जुनी आठवण की त्यांची सुनबाई मोठ्या सुनबाईच्या आई वडिलांनी त्यांना तिकवाळ्याला घेऊन जाण्यासाठी नेलं, मग तिथे सुनेनी त्यांच्या दिलेली नवीन ती साडी, मग ते प्लॅटफॉर्म वरून उतरून रूळ ओलांडून जातानाच झालेली त्यांची कसरत, त्यात तो फाटलेला साडीचा काठ, मग परत ते मग ती साडीचं कसं काय त्यांनी केलं, कशी गुंडाळी, कसा काढला हेही त्यांनी खूप छान रीत्या सांगितलं. आणि परत त्यांनी परत येताना पण त्यांचा असंच एक प्रसंग घडला, चढू शकल्या नाहीत बस ट्रेन मध्ये आणि ट्रेन सुटल्यावर त्यांचे व्याही खाली उतरले आणि दोघांकडेही तिकीट नव्हतं. आणि नेमकं ज्या वेळेला अनेक जण खरं म्हणजे तिकीट बिना तिकीटाचे प्रवास करतात, पण जेव्हा प्रत्येक व्यक्ती एखादी व्यक्ती जेव्हा प्रामाणिकपणे प्रत्येक वेळेला तिकीट काढत असते आणि कधी असं काही चुकून झालं तर त्या व्यक्ती मात्र त्या कचाट्यात सापडतात टीसीच्या, आणि त्यामुळे त्यांना जो काही त्यांना त्रास झाला तो त्यांनी सांगितला. आणि त्यांनी एवढंही सांगितलं की राष्ट्रपती पुरस्कार मला मिळालेला आहे आणि मी तिकीट न काढता जाईन का वगैरे, पण तिथे राष्ट्रपती पुरस्काराचा सुद्धा सन्मान झालेला नाही. त्यांचं एकच कर्तव्य होतं टीसीचं की तुमच्याकडे तिकीट नाही आणि तुम्ही गुन्हेगार आहात. आणि ज्या वेळेला करंदीकर आले त्यावेळेला त्यांना त्यांच्यातून त्यांची सुटका झाली, हे एक जुनी कटु आठवण, पण त्यातूनही बाहेर पडलेले त्यांनी खूप छान आपल्याला वेगळ्याच आठवणीमध्ये नेलं. प्रज्ञा जोशी त्यांनी शांताबाई शेळकेंचा आज 9वा भाग त्यांनी सांगितला. गीत रचनाकार शांताबाई शेळके, त्यांची रचना, त्यांची विविधता गाण्यात, आणि रामराव या चित्रपटातून त्यांनी गीताला सुरुवात केली आणि त्यांच्या गीताला लता दिदींनी पण स्वर दिलेला आहे, म्हणजे लता दिदींनी गायलेला आहे. आणि अनेक दिग्गज कलाकारांनी दिग्दर्शक संगीत दिग्दर्शकांनी त्यांची गाणी दिलेली आहेत. आणि खूपच त्यांची प्रथित यश हे कसं होतं काय होतं, त्यांनी किती गाणी म्हटली, कुठली कुठली गाणी म्हटली, कुठले पिक्चर मध्ये आहे हे तुम्ही यथोचित आम्हाला खूप अशी छान माहिती दिलेली आहे. आणि यशवंत देव तर त्यांना कलादार असं म्हणत होते वगैरे ही पण तुम्ही माहिती आम्हाला सांगितली, तुमचंही धन्यवाद. अनामिका चव्हाण म्हणजे विषयांच्या विचारांच्या पलीकडले, म्हणजे मी म्हणते तसं चालले त्यांनी चाहूल सांगितले. आणि खरं सांगायचं तर तुम्ही तुमचं नाव घेताच आम्हाला चाहूल लागलेली असते की तुम्ही काहीतरी आज वेगळं आम्हाला सांगणार आणि ते वेगळं आम्हाला ऐकायला मिळणार याची. तर चाहूल म्हणजे काय, त्याचं अर्थ काय आहे, तो कशा दृष्टीने आपण तो अर्थ घ्यायचा, हे खूप वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्ही सांगितले. प्राणी पक्षी पशु यांच्या पासून आपल्याला अनेक गोष्टी त्यांचं आगमन होतात. आता जसं मोर नाचायला लागला की पाऊस पण म्हणतो, तसंच तुम्ही आणि सरड्याचे खूप छान उदाहरण दिलं तुम्ही की प्रजाजन काल असतो मांडीला पुष्ट करण्यासाठी ते लाल असं आपल्या उंच मान काढून बघत असतं. आणि त्यावेळेला म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती किती आहे बघा, त्याचं खरंच मला कौतुक वाटलं. आणि सृष्टी चक्राला समजावून घ्यायला बुद्धी कमी पडते निश्चितच आहे. आणि यापुढील जीवन आनंदी आनंदच आहे याच तुम्ही ग्वाही दिलीत आणि ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विरंगुळातला प्रत्येक क्षण आपण आनंदातच घालवत असतो आणि विरंगुळात येणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य आनंदी आनंदच आहे प्रत्येक क्षण म्हणून. तर एक वेगळ्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल किंवा आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. प्रफुल्ल साने यांच्याविषयी तर काय बोलावं, उत्कृष्ट
कवी आहेत ते आणि खूप छान अशी कविता करतात. चित्रकार आहेत, त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे. आणि सर्वात सांगायचं म्हणजे आज जे त्यांना बक्षीस मिळालेलं बक्षीस पात्र कविता पारिजात त्यांनी आपल्याला सांगितली. आणि पारिजातकासारखं विलग व्हायला आपण शिकलं पाहिजे, त्यागायला शिकलं पाहिजे. सर्व पाश बंधन तोडून आपण जगायला शिकलं पाहिजे. आणि आपल्या तो क्षण त्या क्षणा क्षणी वर्तमान काळाला म्हणजे आपला प्रत्येक क्षण हा वर्तमान काळात जेव्हा आपण जगत असतो तेव्हा वर्तमान काळात असलेला प्रत्येक क्षण हा आपण वर्तमानाला अर्पण करायचा आणि पुढील भविष्यासाठी नव्याने आपण धावून सौंदर्याने नटून म्हणा किंवा पुढच्या सगळ्या कल्पनेने आपण भविष्याला सामोरं जायचं आहे. आणि नव्यानेच आपलं आयुष्य नुसतंच आपण आपलंच आयुष्य न फुलवता सर्वांचंही आयुष्य फुलवलं पाहिजे. आणि पारिजातकासारखं मला आपल्याला व्हायला जमेल का हे खूप छान सांगितलं त्यांनी. त्यांचा एक संदेश आपल्याला खूप छान आहे की स्वतःच आयुष्य न फुलवता अनेकांचं आयुष्य फुलवायला आपण पाहिजे. खूप छान संदेश, धन्यवाद प्रोफेसर अनसुया कुंभार आणि सुधाकर कडून ह्या कार्यकर्त्याविषयी आनंदवनातील तुम्ही सांगितलं आणि सुधाकर कडून ही हा कार्यकर्ता मी स्वतः पाहिलेला आहे. त्याच वेळेला त्यांनी सुद्धा त्यांनी खूप त्यांच्या तोंडून आम्ही ही कथा थोडीफार म्हणजे इतकं पूर्ण नाही पण सांगितलेली ऐकलेली आहे. ती व्यक्ती आज आपल्या कार्यकर्ता माझ्या डोळ्यासमोर आला. आणि आनंदवनातील सुधाकर कडू चपरासी ते आतापर्यंत जे त्यांचं आनंदवनातील जे मुख्य व्यक्ती म्हणून त्यांचं जे काम आहे आणि त्यांचा प्रवास कसा झाला काय झाला हे ह्याचं तुम्ही छान रीत्या आम्हाला सांगितलं. आणि अर्थात तुम्ही ते पुस्तकच लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा तेवढा अभ्यासी आहेच. आणि सगळे भाऊ गेले तरी सुद्धा ते एकटेच सावत्राईकडे होते. आणि जेव्हा मोठ्या भावाकडे ते राहायला गेले तेव्हा सावत्राईने त्यांचा किती छळ केला. एक वर्षाचे असतानाच आई गेली, परत हे त्यांना महारोगाचं निमंत्रण मिळालं आणि जे काही त्यांना हा त्वचा रोग झाला तर त्यातून त्यांनी कसे ते बाहेर पडले आणि कसे सगळ्यांची हेटाळणी करत होते त्यांना तेव्हा ते शेतात जाऊन रडायचे वगैरे हे तुम्ही खूप छान वर्णन केलं. आणि त्यांच्या बालवयामध्ये दाजीसाहेबांचा जो त्यांच्यावर ठसा आहे तोही तुम्ही त्याचा उल्लेख केलात. आणि रक्ताचे नाते विसरून आनंदवन हेच त्यांनी सर्वस्व मानलं आणि भीक मागून हात गळण्यापेक्षा काम करून हात गळले तर चांगले त्याचा विचार त्यांनी केला. आणि खूप छान एक कार्यकर्ता घडला साधनाताई आणि बाबा आमटे यांच्या हातून असे अनेक कार्यकर्ते घडले. तर अनेक कार्यकर्त्यांपैकी आज सुधाकर कडू यांची तुम्ही तो कार्यकर्ता कसा घडला ह्याची माहिती सांगितली. तुमच्या या ज्ञानाला सलाम. आणि अशा रीतीने नेहमीप्रमाणेच सारस्वत नो म्हणून सुरुवात करणाऱ्या अनामिकाताई हे सॉरी सारस्वत म्हणून सुरुवात करणारे अनुसूया कुंभार म्हणा किंवा मित्रमैत्रिणी नो म्हणणारे सुहास पुरोहित या सगळ्यांनी अतिशय सुंदर रीतीने आजचा हा कार्यक्रम सजवला फुलवला आणि खूप छान प्रतिसाद आम्हाला नेहमीप्रमाणेच दिलात. त्याबद्दल पुनश्च सर्वांचे धन्यवाद. आणि सर अतोनात कष्ट घेतात सकाळपासून. हा तिसरा कार्यक्रम आहे आणि तरी सुद्धा अविभक्त न थांबता न थकता त्यांचं जे हे काम आहे जे आपल्यासाठी जे कष्ट करतात जे आपला वेळ अमूल्य असा वेळ देतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायचे नसतात. पण त्यांचंही मानणं खरं तर माझं धन्यवाद कारण त्यांच्यामुळेच आज आपल्याला हा आनंद मिळतोय आपण एकत्र येतोय त्याबद्दल त्यांचेही त्यांना नाही आवडले तरी सुद्धा त्यांचे धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमापुरतं आज मी इथेच थांबते. परत आठवण देते अनसुयाताई कुंभार यांचं शुक्रवारी नेहमीप्रमाणे अंदमानची सफर ही वेगळी सफर त्यांच्या शैलीमध्ये सांगणार आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद.